बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसात आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा लेखिका विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरी आवली तू होतीस म्हणून भाग अकरावा तुकाराम महाराजांचं लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणं त्यांचा विठ्ठलावरचा अधिकार लहान सहान गोष्टींसाठी लोकांनी तुकाराम महाराजांकडे धाव घेणं हे बघून ब्रह्मवृंद चिडले होते आपलं महत्त्व या तुकोबामुळं कमी होतंय हे त्यांच्या ध्यानात आलं आणि त्यांनी जो थैथयाट करायचा तो केलाच त्यांच्या रोषाचे धनी तुकाराम महाराजांना व्हावे लागले घराचा रोष निसर्गाचा रोष परिस्थितीचा रोष आणि आता या ब्रह्मवृंदाचा रोष तुकाराम महाराज कोंडीत सापडले होते परंतु विठूवर त्यांची श्रद्धा होती आणि हीच श्रद्धा त्यांच्या जगण्यास बळ देत होती मन बुद्धी शरीर आत्मा सार त्यांनी विठूच्या चरणी अर्पण केलं होतं गंगा आज माझा डोळा फडफडतोय बघ आणि दारी कधीचा कावळा कोकतो आहे मग पाहुणे येणार कुणीतरी सारे कामा टोपून दुपारची जरा निवांत बसलेली जाई म्हणाली आपल्या घरी कोण येणार पूर्वी कधी मधी आप्पाजी यायचे आता तेही थकलेत बाबांची मावशी म्हणजे मावशी आजीही थकलीय हो ग बाई पण वाटतं कोणीतरी येणार तुकाराम महाराजांचं घर हेच का गोड्यावरून उतरून दोन मराठमोळे शिपाईकडी विचारत होते हो जी हेच आहे जिजाई डोईवरचा पदर नीट करत म्हणाली आपल्या मुलखाचे राजा रे तुकाराम महाराजांना भेटायला काय राजे आणि आमच्या घरी जी गंगे जा बाई बाबाला हुडकून काढणे घेऊन ये हो म्हणून गंगा पळाली एक उमदा घोडा दारासमोर उभा राहिला शिवाजीराजे उतार झाले देखणं रूप साक्षात राजा दारात उभा जिजाईचा विश्वासच बसेना शिवाजी महाराज घरात आले माते नमस्कार करतो म्हणून पायाशी वाकले आणि त्या आनंदाच्या क्षणाने जिजाई भरून पावली सार्थकच झालं सारे आयुष्याच राजे नखो म्हणेपर्यंत राजे हसत जिजाईच्या पुढ्यात उभे राहिले त्यांच्या मागे लाल मखमली कपड्यांनी झाकलेले मोठाले चांदीचे तबक घेऊन शिपाई उभे होते त्यावरील कापड बाजूला सारून सोबत आणलेला नजराणा त्यांनी जिजाईच्या हवाली केला एवढं सार डोळे विस्पारून जिजाई म्हणाली माते हे सार आपणासाठीच तबकात दागदागिने रत्न मानके कलदार सोन्याच्या मोहरा आणि उंची कपडे होते जिजाईला हे सार बघून हर्षे वायू झाला राजे तुम्ही तर ददातच मिटवली आमची गर्भ निळ्या पातळाची घडी हाती धरून जिजाई म्हणाली तुकाराम महाराजांचं नाव खूप मोठं त्यांना त्यांच्या कुटुंबाला हा अल्पसा नजराना तेवढ्यात तुकाराम महाराज आले राजाने त्यांनाही वाकून नमस्कार केला आणि अतिशय शांतपणे राजे म्हणाले महाराज आपली कीर्ती ऐकून आलो आपण आमच्या राज्याचे भूषण आहात राजे हा तुमच्या मनाचा मोठेपणा नाही तो तुमचा अधिकार आहे राजे कसे केलेत। आपली भेट घ्यायची होतीच आणि आमच्याकडून हा अल्पसा नजराना। किंचित कमरेत वाकून शिवाजीराजे म्हणाले तुकारा महाराजांनी मौल्यवान वस्तूंनी भरल्या तबकावरून नजर फिरवली आणि राजांकडे बघून म्हणाले राजे राग मानू नका तुमच्या भावनेचा मी आदर करतो पण ही संपत्ती मौल्यवान वस्तू सोनं नाणं आम्हा विषासमान आहे आमच्या घरी धनदौलत आहे ती शब्दांची राजे हो आम्हा घरी धन शब्दांचीच रत्नाही आणि माझ्या गाथा माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत हे सार तुम्ही परत घेऊन जा राजे जिजाई ती सारी तबक परत कर बुवा लक्ष्मी आपणहून चालत आली तिला नाकारू नका ना जिजाई ते परत कर या वस्तू संसाराला कदाचित उपयोगी पडतील ही पण अध्यात्माचा संसार मोडीत काढतात ह्या वस्तू कामापुरतं माझ्याकडेही होतं राजे पण एक एक सार गेलं निर्धन झालो देवानं एकापरी ते बरंच केलं माझ्या कुटुंबासाठी मी काही केलं नाही जे होतं ते टिकवलंही नाही पण राजे पिढ्यान पिढ्यान अभिमान वाटेल एवढी शब्दांची पुंजी तयार करून ठेवली आहे राजे आपण उभेच आहात बसा बाजेकडे बोट दाखवत तुकाराम महाराज म्हणाले थांबा राजे असं म्हणून जिजाईने नुकतीच शिवलेली पट्ट्यांची सुबक्षी गोदडी तिनं बाजेवर अंथरली राजे बाजेवर बसले राजे गुळ पाणी नको महाराज आपली भेट झाली आणि भरून पावलो खूप आस होती मनात आपल्या भेटीची पण ही भेट ठेवून घेतली असती तर राजे नको काही मज भरीच पाडू नका आपण आमच्या घरी आलात हे आमचं भाग्य आहे राजे आजचा दिवस दिवाळी दसऱ्याहून अधिक मोलाचा आहे येतो उभे राहत राजे म्हणाले गड्याने तबक उचलले जिजाईचा जीव खाली वर होत होता तिला हे सार परत करायचं नव्हतं मुलांना उपयोगी पडेल असं तिला वाटत होतं आणि तिला तसं वाटणं चुकीचंही नव्हतं माते राजाचा अतिशय अदबशीर एकच शब्द जिजाईने फक्त मान वर करून आपल्या राजा राजाकडं बघितलं राजांचं तेजस्वी रूप डोळ्यात साठवलं आणि तिची मान खाली गेली आपण आपल्या बुवांपेक्षा खूप लहान आहोत राजांना काय वाटलं असेल आपल्याविषयी पुन्हा आवाज आला राजांचा माते मला एवढी गोधडी देता का तुम्ही शिवलेल्या या गोधडीत मला मायेची ऊब मिळेल जिजाई ते ऐकून थक्कच झाली गुदडीची घडी करून राजांच्या हाती ठेवली आणि अभिमानाने तिचा ऊर भरून आला येतो म्हणून पुन्हा हा शक्ती आणि बुद्धी ज्याच्या ठाई वसत होते तो वैभव संपन्न जाणता राजा शिवछत्रपती आपल्या कमरेवरची कटार सांभाळीत जिजाईच्या पायाशी वाकला आणि जिजाईला आसमान ठेंग न झालं तुकाराम महाराजांच्या शब्दांची पुंजी पिढ्यान पिढ्यांना पुरेल आणि अभिमान वाटावी अशी असली तरी राजाने जिजाईला माती म्हणून साथ घालणं तिच्या भिगाळलेल्या टाचा फुटलेल्या पायाशी तेजाच्या वर्याने नतमस्तक होणं निघताना जिजाईने शिवलेली गोदडी सोबत घेणं ह्या सोनेरीक्षणांचा विसरही तुकाराम महाराजांच्या वंशजांना नक्कीच पडणार नाही हे असे राजांच्या संगतीतले सुंदर आनंदाने माखलेले चांदीचा सा वर्खल्यालेले क्षण जिजाईच्या उंजळीत ठेवून विठुराया संतोष पावला आणि आपल्या मुलखाचे राजे शिवछत्रपती तुकाराम महाराजांच्या भेटीला त्यांच्या घरी आल्याचे बघून अख्ख्या देहूकरांच्या मनात हंड्या झुमर टांगली गेली शिवाजीराजे घोड्यावरती स्वार झाले मनात तुकाराम महाराज होते सद्विचारांची संपत्ती बाळगून असल्या तुकाराम महाराजांचा फाटका संसार राजांनी बघितला अलौकिक बुद्धिमत्ता आणि विवेकाचा सिंधू असल्या तुकाराम महाराजांच्या पांडुरंगाप्रती असलेल्या भक्तीची ताकद आणि मोहमायेवरती त्यांनी मिळवलेला विजय खुद्द राजांनी बघितला आजवर फक्त ऐकलं होतं आज, आज स्वतः बघितलं माझ्या राज्यातील ही माझी सोन्यासारखी माणसं माझ्या राज्याचं वैभव आहे राजे मनाशीच म्हणाले विठुरायाचा संतोष काही क्षणच टिकला राजे गेले आणि जिजाईंच्या भावनांचा उद्रेक झाला झालं समाधान तुकाराम महाराजांसमोर उभा राहून जिजाईनं विचारलं तू कशाबद्दल म्हणतेस हे ध्यानात आलंय माझ्या पण जिजाई ते आपलं नव्हतं तर मागायला गेलो नव्हतो ना बुवा आपण मी कधी तुमास दागदागिने मागितले नाही कधी कधी लुगडं मागितलं नाही जे आहे त्यात निभावते अहो मी दांडाचं लुगडं नेसते दिसत नाही तुम्हा पोरांच्या अंगावरचे फाटके कपडे दिसत नाहीत ती गंगा जात तिच्या कपड्यांना ठिगळं लावते दिसत नाही आज घरची उतरंड रिकामी कधी लक्षा लक्षात येते तुमच्या नाहीच येणार लक्षात आणि घरातलं दारिद्र्य दिसणारही नाही कारण मनातही तोच आणि डोळ्यातही तोच जिजाईच्या अंगाचा खकाना खकाना झाला होता अग चित्ती समाधान असू द्यावं समाधान ही मनाची उन्नत स्थिती आहे विटू काही कमी पडू द्यायचं नाही बुवा त्याचं नाव नाही घ्यायचं माझ्यामोर आणि त्या मेल्या रिकाम टेकड्याजवळ आहेच काय द्यायला माझं सारं सारं हिसकावून घेतलं मेल्यानं लुटलं त्यानं माझं घरदार लुटारू मेला आणि वर तुमच्या डोळ्यावर बांधल्या पट्ट्या घरातल्या उनिवा दिसून येत म्हणून हातात कुटायला टाळ दिले त्याच्या गजरात आमचे शब्द आमचा आक्रोश तुमच्या कानापर्यंत पोहोचूच नाही म्हणून कुठल्या जन्मीचं वैर साधतोय मेला कळत नाही त्याचं मी काय घोडं मारलं सांगा ना बुवा त्याचं मी काय वाईट केलं का असा उभा दावा मांडलाय त्यानं माझ्याशी रडत रडत जिजाई तुकाराम महाराजांना विचारित होती आणि बुवा आता मी आहे ती परिस्थिती स्वीकारली होती तुमचं त्याच्यासोबतचं सख्यही मान्य केलं मग ह्यानं हा मध्येच खेळ का केला सांगा ना बुवा का खेळ केला राजांना का घरी पाठवलं अहो त्यांना तुमची भेट घ्यायची होती तर इतर ठिकाणं काय ओस पडली होती धनद्रव्य का आणलं माझे डोळे दिपावे म्हणून की माझी दबलेली भूक जागावी म्हणून शेवटी काय साध्य केलं त्या काळतोंड्यानं तुम्हाला खूप मोठी उंची दिली आणि मी मला फार थिट करून ठेवलं त्यानं जिजाईनं हुंदका दिला आणि समजा राजाचा नजराना ठेवला असता तरी काय बिघडलं असतं बुवा अहो तुम्ही काही कमवत नाही कुणी दिलेलं चालत नाही माझी वनवन दिसत नाही फाटका संसार दिसत नाही कशाचे बनले आहात बुवा तुम्ही आता आम्ही आमचं नशीफ तुम्ही बसा त्याच्याजवळ टाळ कुठत दुसरा काही धंदाच नाही तुम्हास पळपुटे हात बुवा तुम्ही पळपुटे परिस्थितीशी दोन हात करण्याचं धाडसच नाही तुमच्यात डोळे मिठून टाळ कुठं त्याच्यासमोर बसणं सोपं आहे पण पण हा संसाराचा गाडा चालवणं अति कठीण आहे मी बघेन काय करायचं आहे ते बघेन दमछाक होते हे माझी पण रेटेन हा गाडा आणि आवली हमसून हमसून रडू लागली विठ्ठलानं घेतलेल्या परीक्षेत मोहाला दूर सरणारे तुकाराम महाराज पास झाले होते पण विठ्ठला नापास जिजाई नव्हती चूक तर नव्हतीच नव्हती एखाद्या मुलाच्या हातात सुंदर खेळणं द्यावं त्यानं त्या ते आवडीनं हाती घ्यावं पण दुसऱ्या क्षणी त्याच्या हातून ते, ते सुंदर खेळणं काढून घ्यावं त्या लेकराला दुखवावं रडवावं तसा हा विचित्र खेळ विठ्ठल जिजाईशी खेळत होता आणि विठुराया मनाशीच म्हणाला जिजाई चुकलंच माझं खरंच चुकलं राजांचं येणं नुसतंच येणं नाही तर सोबत लक्ष्मीला घेऊन येणं माझ्या मनात त्या धनाविषयी लोभ उत्पन्न होणं बुवांचं ते नाकारणं राजे गेल्यानंतर झालेली भांडणं वाद जिजाईच्या मनातून जाईना हातात घेतलेली तबक राजाला परत केली तेव्हा अगदीच उघडं पडल्यासारखं वाटलं जिजाईला खूपच नितातल्या वाणी केलं का आपण जिजाईनं स्वतःलाच प्रश्न विचारला आज सकाळी सकाळी चिपळ्या हाती घेऊन तुकाराम महाराजांचं टाळ कुटत बसणं काहीच भावे ना तिला आज कामही करावं असं वाट ना टाळांचा आवाज तिला सहन होईना त्यात बुवांचं निष्क्रियपण काळ्याचा जप करणं हे बघून सनकलीच जिजाई बुवा बुवा काय झालं जिजाई भानावर येत तुकारामाने विचारलं तुमचं हे टाळ कुठन बंद करा यापेक्षा यापेक्षा पोरांना जवळ घेऊन शिकवा आता घरादाराची जबाबदारी तुझी म्हटल्यावर मी कशाला त्यात पडू माझी जबाबदारी म्हणून सारं माझ्यावरच ढकला आणि तुम्ही दुसऱ्याच मारे ज्ञान सांगता घरच्यांसाठी नुसता उजेड दिव्याखाली अंधार तो हाच जिजाई चिडू नकोस तर काय करू बुवा कावली मी या संसारानं अशानं कसं होईल जिजाई तुलाच सगळं सांभाळायचं आहे तू खंबीर आहेस म्हणून तर या तुकारामाची ठाकूर की आहे गोड बोलून माझं हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका सांगून ठेवते जेव्हा तेव्हा त्याचंच नाव त्याचाच विचार बुवा कधी तर आमचा विचार करा त्याचं नाव तर मज भावत नाहीच पण आता या टाळ चिपळ्यांचाही राग यायला लागलाय मला अग त्या निर्जीव वस्तू त्याने काय केलं तुझ पोहराम परीस तुम्हास ह्या ह्या टाळ जवळच्या वाटत्यात माझ्या डोळ्यात सरतात बुवा त्या या, या द्या इकडं द्या त्या द्या, द्या म्हणते ना असं म्हणून जिजाईनी तुकाराम महाराजांच्या टाळ चिपळ्या हिसकल्या आणि दिल्या फेकून जिजाई हे काय करतेस अगं त्यांचं माझ्याशी काय नातं आहे हे कसं सांगू तुला आणि पोरांशी नाही नातं त्यांना घेता कधी जवळ बस बुवा आता खूप झालं या संसाराचा ताप नाही सहन होत माझं मी नाही राहायचे आता जीवाचंच बरं वाईट करते आता तुम्ही जाणो आणि तुमची लेकर असं म्हणून जिजाई घरून निघाली सरळ समोरच्या विहिरीवर गेली बाबा आई जा धावा पोरांडू ती जा ना अजून तिला बरीच कामं करायची आहेत माझं काम, काम संपत आल्याचं जाणवतही पोरं धावली त्याने जिजाईच्या कमरेला मिठी मारली घरी घेऊन आले जिजाई रडत होती तिनं आकांत मांडला होता विठ्ठलाला आणि तुकारामाना शिव्या घालत होती ती तुकाराम महाराजांनी अंगणात पडलेल्या टाळ चिपळ्या उचलल्या तशी जिजाई धावलीच घ्या घ्या त्या टाळ चिपळ्या उरी पोटी आणि बसा त्यांना कवटाळून जा जा बघताय काय जा तू तिकडं वाट बघतोय ना तुमची शांतपणे तुकाराम महाराजांनी मंदिराची वाट धरली तुकाराम महाराजांचं विठ्ठलाशी असलेलं नातं त्यावेळचे प्रस्थापित जाणून होते परंतु देवावर फक्त आपलाच अधिकार असावा ही लालसा ही इच्छा त्यांना चैन पडू देत नव्हती तुकारामाजवळ काय आहे ना वेद ना विद्या खरे वेदांत आम्ही आहोत देवाच्या समीप राहण्याचा अधिकार फक्त आम्हास आम्ही म्हणू ती पूर्व दिशा लोकांनी फक्त आम्हालाच मानायला हवं आणि मग ते तुकाराम महाराजांना त्रास देऊ लागले तुकारामाची भक्ती ही खरी भक्ती नव्हेच त्याला कळतंय काय ब्रह्मवृंद सामान्य जनतेला सांगत परंतु लोकांचा विश्वास तुकारामावर अधिक शिव शिव करून सामान्यजना आपल्यापासून चार हात दूर ठेवणाऱ्या ब्रह्मवृंदांपेक्षा त्यांना तुकाराम महाराज जवळचे वाटू लागले आणि ब्राह्मण लोक तुकारामांचा राग राग करू लागले कारण समाज मनावर असलं तुकाराम महाराजांचं वर्चस्व त्यांना मान्य नव्हतं समाजात आपल्यापेक्षा इतरांचं मोठं असणं आणि त्याहूनही एका ब्राह्मण नसलेल्या व्यक्तीचं मोठेपण समाजानं मान्य करणं त्यांना मान्य नव्हतं ब्राह्मणच काय पण त्यावेळेच्या इतर जातीच्या प्रस्थापितांना सुद्धा तुकाराम महाराजांचं मोठेपण मान्य करणं जड जात होतं तुकाराम महाराज विठ्ठलाच्या भजनी लागले होते तर अवघ्या पंचकृषीतले लोक तुकाराम महाराजांच्या भजनी लागले होते तुकाराम महाराज लोकांना सांगत विठ्ठलाचं ध्यान करा ध्यानाने अंतरात्म्याचा बोध होतो परमेश्वराच्या चरणी लीन झाल्याने दुःख सहन करण्याची शक्ती मिळते मनोबल वाढतं चिंता हरतात आणि सतत परमेश्वराचं चिंतन करणारी व्यक्ती मोक्षपदास जाते भेदाभेद करू नका ईश्वर हा सर्वांच्या ठाई आहे प्राणीमात्रावर प्रेम करावे त्यांनी परमेश्वर आपल्या समीप येतो विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणत्याही भूताचा न घडव मत्सर वर्म सर्वेक्षर पूजनाचे अशा अभंगामधून तुकाराम महाराज लोकांना उपदेश करीत आणि समस्त जण तुकाराम महाराजांना आपल्या हृदयात साठवू लागले ब्रह्मवृंदाचा मात्र हे सार बघून जळपळाट होऊ लागला मुळात तुकाराम महाराज अभंग करताच हेच त्यांना मान्य नव्हतं लोकांच्या ओठावर तुकारामांचे अभंग त्यांना सहन होईना या सामान्य माणसाच्या मनात प्रतिभेची प्रभा जन्मलीच कशी याचा ब्रह्मवृंद काथ्या कुटकरीत कला प्रतिभा ह्यावर कुठल्याही विशिष्ट समाजाची मक्तेदारी नाही हे ब्रह्मानंदांना समजतही नव्हतं आणि उमजतही नव्हतं ज्ञानाच्या गोष्टी सांगण्याचा अधिकार फक्त आमचाच तुकाराम महाराजांना तो अधिकार पोहोचतच नाही अशी त्यांची ठाम मतं होती आणि नवीन चाल खेळी गेली तुकारामास अभंग करता येत नाहीत तो आमचे अभंग चोरतो ब्रह्मवृंदाने सर्व लोकांसमक्ष ठासून सांगितलं आणि भजन म्हणता म्हणता तुकाराम महाराज थांबले अवाक झाले आणि ब्रह्मवृंदाने आणलेलं हे नवीनच किटाळ बघून जिजाई चिडून गेले तुकारामाची मतं त्यांची भक्ती भलेही जिजाईला पटत नसेल परंतु तुकाराम महाराजावर तिचं निरातिशय प्रेम होतं त्यांच्या अभंगांचा तिला अभिमान होता आणि तडकली जिजाई कोण म्हणतं माझे बुवा अभंग करत नाहीत त्यांनी गाथा लिहून ठेवली माहीत आहे आणि लिहिता वाजता फक्त भटजी बुवा तुम्हालाच येतं असं नाही माझ्या बुवास पण येतं तुमच्या परीस अधिक येतं उगीच नाही गाव त्यांना मानत जिजाई तू शांत हो कशी शांत हो बुवा हे बघा तुमच्यावर किटाळ आणतात चोरीचा आरोप करतात बुवा तुमच्यावर ते करू देत माझी विठ्ठलावर भक्ती आहे विश्वास आहे बुवा त्याचं मज तुम्ही सांगू नका पण हे जे तुमच्यावर बालंट आणतात ते मी ऐकून घेणार नाही अग तो माझी परीक्षा बघतोय बुवा अशा किती परीक्षा घेणार आहे तो सार्या गावकऱ्यांसमोर आणि आपल्या पोटच्या पोरांसमोर हे समाज धुरीन तुमचा अपमान करीत आहेत तुमच्यावर चोरीचा आळ घेत आहेत जिजाई म्हणाली आम्ही खरंच बोलतोय तुकोबाने आमचे अभंग चोरलेत नाहीतर अभंग रचावेत एवढी याची प्राज्ञा तो विठ्ठल तुझी परीक्षा घेतोय ना आता आम्हीही तुझी परीक्षा घेतोय सतत लोकांना सांगतोस ना की देव पाठीशी आहे म्हणून आता बघतोच आम्ही देव तुझ्या पाठीचे आहे ते चला अनारे तुकोबाच्या गाथा बुडवूया पाण्यात आता तो काय तारणार आहे तुझ्या गाथांना तरतील माझ्या गाथा तुकाराम महाराज म्हणाले कोणीतरी तुकारामांच्या गाथा आणल्या आणि दिल्या इंद्रायणीच्या पाण्यात फेकून यामागे त्यांचा उद्देश हा होता की एकतर हा तुकोबा विठ्ठल विठ्ठल करतो तो याच्या पाठीशी आहे की नाही हे लोकांना कळेल आणि मुळात ते कागद पाण्यात तरंगतीलच कसे ते बुडणार आणि वाहत जाणार म्हणजे तुकारामाच्या पाठीशी विठ्ठल नाही हे लोकांना कळेल आपलं वर्चस्व सिद्ध होईल आणि गाथा पाण्यात बुडाल्याच तर याचे अभंग लयास जातील पांडुरंगाचे अभंग मग गाईल कोण आणि कुजक्या वृत्तीच्या लोकांनी गाथा पाण्यात फेकल्या तेव्हा जिजाई चिडून बोलायची थांबली पण ती रागाने थरथरत होती मनातल्या मनात, मनात कृष्णाचा धावा करीत होती कृष्ण कृष्ण माझ्या बुवाच्या पाठीशी उभा राहा आणि आश्चर्यच घडलं तुकारामांच्या गाथा पाण्यावर तरंगत होत्या त्या बुडाल्या नाहीत वाहूनही गेल्या नाहीत सर्वांनाच अचंबा वाटला तुकाराम डोळे मिटून विठ्ठलनामाचा जप करीत होते जिजाई भरल्या डोळ्यांनी सारं बघत होती आणि थरथरणाऱ्या आवाजात म्हणाली बुवा बुवा डोळे उघडा डोळे उघडा बुवा गाथा तरंगल्या बघा इंद्रायणीच्या पाण्यावर आणि तुकाराम बुवानी डोळे उघडले गाथा पाण्यावर तरंगत होत्या हसले तुकोवा म्हणाले विठूची लिला आगाध आहे इंद्रायणीच्या काठावर जमलेले समस्त देहू तुकाराम महाराजांचा जय जयकार करीत होते ब्रह्मवृंदांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते ते रागाने धुसपुसत होते आणि त्यांची ती धुसपूस गंगा काशी महादेव आणि धाकटा नारायण ही बघत होता बघा बुवा बघा माझा कृष्ण कसा धावून आला जी जाई पण बुवा देवाच्या दरबारी तुमचाही वट खूप मोठा ह इंद्रायणीच्या पाण्यावर गाथा तरंगल्या आणि गाथा बुडवणारे खाली मान घालून तिथून निघूनही गेले मग जिजाई इंद्रायणीच्या पाण्यात शिरली सारे कागद गोळा केले तुकारामांच्या गाथा जिजाईनं आपल्या पदराने हलक्या हाताने पुसल्या तिच्या मनात आलं एखाद्या वेळी मीही पाय घसरून इंद्रायणीत पडले तर ह्या गाथेवाणी मी पण तरून जाईन ब्रह्मवृंदाने तुकाराम महाराजांना त्रास देण्यास कुठलीही कसूर ठेवली नाही पण गाथांचं इंद्रायणीवर तरंगण बघून त्यांचं मन तुकाराम महाराजांचं मोठेपण नाकारत असलं तरी त्यांच्या अंतर्मनाने महाराजांच्या मोठेपणाची ग्वाही दिली हळूहळू त्यांचा विरोध मावळू लागला तुकाराम महाराज अलौकिक प्रतिभेचे धनी आहेत हे ते मान्य करू लागले शिवाय पांडुरंग त्यांच्या पाठीशी आहे नव्हे पांडुरंगावर त्यांचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्याने आपल्या भक्तीने मिळवला आहे हा समज ब्रह्मवृंदांमध्ये रुजू लागला विरोधाची धार कमी होऊ लागली आणि ते बघून जिजाई सुखावू लागली माझा बुवा सर्वात मोठा तिचं मन म्हणू लागलं खुद्द शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या घरी आले हे बघून त्यांची योग्यता ब्रह्मवृंदांनी मान्य केली तुकाराम महाराजांच्या मनात ब्रह्मवृंदांविषयी कधीच आकस नव्हता यांच्या रूपाने परमेश्वर माझा कस लाव पाहतोय असे महाराज म्हणतात विठुराया कुणाच्या मनात कसा उभा ठाकला कुणास ठाऊक पण बरीच ब्राह्मणघराणी तुकारामांच्या भजनी लागली जे त्यांचा दुस्वास करीत होते ते त्यांच्या सहवासात रमू लागले त्यांचे गुण गाऊ लागले तुकाराम महाराजांचं मोठेपण त्यांनी मान्य केलं वारकरी संप्रदायात सामील झाले भागवत धर्माची पताका हाती घेतली आणि जाती धर्माच्या भिंती पाडून समतेचा पाया रचला गेला तुकाराम महाराजांचं ते यश आहे त्यांनी लीनता नम्रता त्यांची भक्ती ह्याचा तो विजय आहे सार गाव सारी पंचक्रोशी तुकाराम महाराजांना मानू लागली त्यांचं मोठेपण जिजाई आपल्या दाठ्यात बसून जोखत राहिली बुवाचा बुवाच्या नामाचा बुवाच्या भक्तीचा वारकरी संप्रदायाचा डंका चहू दिशांनी वाजत असला तरी जिजाईनं आपला दाठा कधी सोडला नाही ज्या अध्यात्म मंदिराचा पाया ज्ञानदेवाने घातला त्या मंदिराचा कळस तुकाराम महाराज ठरले हे सर्वांनी मान्य केलं विठुराया मनोमन सुखावला आजची सकाळ नेहमी सारखीच उगवली जिजाईनं बुवाच्या अंतरुणाकडं बघितलं अरे काम होत बुवा पहाटेसच निघून गेले होते रामप्रहरी देवाचं नाव घ्यावं म्हणतात परंतु जिजाई मनातल्या मनात, मनात विठूला चार शिव्या देऊन उठली अंतरुण पांघरुणाच्या घड्या घातल्या अंगणात शेणाचा सडा घातला सड्याच्या सोनेरी अंगणात पांढऱ्या रांगोळीच्या चार रेघा ओढल्या पोरांना उठवलं अंघोळ करून कोनाड्यातल्या देवाची पूजा केली पूजेसाठी अंगणातल्या कन्हेरीची गुलाबी रंगाची डेरेदार फुलं आणली गंगा आंब्याच्या पानांचं तोरण करून दाराला लाव आज काय आहे आई आज मांडवस म्हणजे गुढीपाडवा आपल्या घरी गुढी उभारायची कशास तुझ्या बाबाने जागोजागी गुढ्या उभारल्या की रागाने तनतनत जिजाई म्हणाली गंगाने आंब्याची पानं आणून तोरण केलं दाराला बांधलं आता हे एक जास्तीचं तोरण कशासाठी जिजाईनं विचारलं मंदिरासाठी त्याच्या मंदिराची काळजी तू का करतेस तुझे बाबा आहेत की त्याची काळजी करायला आणि शिवाय अख्खा गाव जीव टाकतोय ना त्याच्यासाठी आई सकाळी सकाळी कटकट नको करूस होय मी आहेच कटकटी तुमच्यासाठी एवढी मरमर करते पण त्याचं तुम्हाला काहीच नाही आई शांत हो कशी शांत होऊ त्या दिवशी राजे एवढी संपत्ती कपडे लत्ते घेऊन आले केले परत तुझ्या बाबांनी हरिश्चंद्राचे अवतारच लागून गेले जसं काही आपण काही राजांकडे हात पसरला नव्हता त्यांनी दिलं काय हरकत होती घ्यायला मला ना आई त्यातली मोत्यांची माळ आवडली होती मला कपडे महाद्या म्हणाला हो रे बाबा हो पण दैव देतं आणि कर्म नेतं अशी गत आहे आपली राजांचं ऐकलं असतं तर जन्माची ददात मिटली असती पण नाही काळजीच नाही त्यांना त्या खापरतोंड्याची काळजी लोकांची काळजी त्यांच्या सुखदुःखाची काळजी आणि तो मोक्ष का काय म्हणतात त्याची काळजी आई मोक्ष म्हणजे काय ग मला पण नीट माहीत नाही पण मोक्ष म्हणजे म्हणे जन्म मृत्यूतून सुटका पण गंगे मला नको तो मोक्ष भिक्ष आज मरण हवे असलास तर पुनर्जन्मही हवा तुमच्यासारखी मुलं हवीत आणि कसाही असला तरी नवरा म्हणून मला माझा बुवाच हवा हरवल्या नजरेनं जाई म्हणाली आई एवढं प्रेम करतेस बाबावर मग भांडतेस का माझा तुझ्या बाबावर राग नाही ग त्यांच्याशी वैर नाही माझ माझ वैर आहे त्यांच्या जगा वेगळ्या तत्वांशी माझा माणूस साधा आहे ग त्यांना फसवलं ग तुझ्या बाबास हातातलं तोरण गंगानं खुंटीला टांगलं जिजानं पूर्णा स्वयंपाक केला दुधाची जी साय जमा केली त्याचं रवी लावून लोणी काढलं कढवलं ताज्या तुपाचा सुवास घरभर पसरला देवाला निवत दाखवला गरम गरम पोरांना खाऊ घातलं त्यांचं भरलेलं पोट बघून जिजाईचं पोट भरून गेलं गंगा ए बाई ही सारी आवर करशील का मा होय तू जेवून घे बुवा जेवायच्या आहेत शिदुरी घेऊन जाते बघ त्यांच्यासाठी बरं गंगा एक करशील का बाई बोल ना निवद नेशील का त्याचा कोणाचा आता हा त्याचं नाव घेतल्या बिगार तुला कळत नाही का विट्टूचा तर मग आपल्या घराण्याची रीत आहे कशाला सोडायची निवदान ते तोरण घेऊन जा आता तू चाललीस ना बाबांसाठी शिदोरी घेऊन तूच घेऊन जा की निवदन तोरण तोच तर रस्ता आहे रस्ता तोच असला ना गंगे तरी मी कशी म्हणून त्याच्या मंदिरात बघत नाही त्यानं माझ्या जीवनाचा जेवढा तमाशा केला तेवढा पुरे झाला ना मज त्याच्या मंदिरात जायची इच्छा न त्याचं जातं टाकल्यावानी असलेलं थोबाड पाहायची इच्छा त्याचा माझा काही संबंध नाही आणि नातं तर नाहीच नाही आता त्याच कोणी मायबाप म्हणतात सखा म्हणतात पण मी म्हणते गंगे देवानं आपल्याच रक्ताची नाती दिली मायबाप भाऊबन लेकरं बाळं तर मग त्या दगडाशी नातं का म्हणून जोडायचं दगडच आहे मेला त्याला काळीस तरी आहे का तुकाराम महाराजांसाठी गरम पुरणाच्या पोळ्या पावलात बांधता बांधता जिजाईची बडबड चालू होती आई विठोबाचा निवध काढला का शांतपणे गंगा म्हणाली त्याचा निवध काढायला माझ वेळ नाही कालपासून तुझे बाबा गेले पोटात काही नसेल त्यांच्या तुझ्या तरी पोटात आहे का काही कालपासून नुसती राबत असतेस कामाशिवाय दुसरं काम ही नाही ना माझ पूर्णाच्या गरम पोळ्या बांधलेल्या पालवाची गाठोडी एका छोट्याशा सुंदर सुबक बांबूच्या काड्याने तयार केलेल्या टोपलीत ठेवली सोबत भाजीपोळी पण घेतली थंडगार पाण्याने भरलेली कळशी घेतली आणि ती निघाली मंदिराजवळून जाताना तिने कानोसा घेतला टाळ चिपळ्यांचा आवाज येत नव्हता ती मग सरळ निघाली रस्त्यात भेटणाऱ्यांना विचारलंही बुवा कुठं दिसले का साऱ्याने नाही म्हणून सांगितलं समोरून गोकर्ण मावशी येताना दिसली ती नदीवरून येत होती डोक्यावर टोपलं आणि त्यात धुण्याची पिळे मावशी बुवा दिसले काय कुठं दिसले नाही पण झुडपातून आवाज येत होता का नाही बरं झालं मावशी तुम्ही सांगितलं ते केव्हाची जीवा धुकणी लागली होती का होऊन काय सांगू मावशी कालपासून गेले ते आलेच नाहीत ना आता त्यात काय नवं आहे नवं नाही मावशी तो देखत भुली पाडते राजे आले होते मने घरी हो मावशी जराशी खबर करते तर मी बी येते आधी माहीत नव्हतं ना मावशी एकदम दारातच मला तर काही सुचेच ना राजा मोठा साजरा दिसत असेल ना खूपच साजरा मावशी मी तर धन्यच झाली बरं निघते जा जा माझा विठ्ठल 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 एका लई तुकाराम महाराजांचा आवाज मध्येच टाळ वाजत होता इंद्रायणीच्या एका झुडपात तुकाराम महाराज बसलेले त्यांची ध्यानमुद्रा अवस्था मिटलेले डोळे शांत चित्त जरावेळ जिजाई बसून राहिली समोर इंद्रायणीचा लढीवाळ कान येत होता बुवा जिजाईनं हळूच आवाज दिला पण बुवा विठ्ठलनामात तल्लीन कौतुकाने लहान मुलांना निहाळवं तशी जिजाई तुकाराम महाराजांना निहाळीत होती कालच्या भांडणाचा माग मुसी तिच्या मनी नव्हता जरा वाट पाहून बुवा असं म्हणून दोन्ही हाताने हलवलं जिजाईनं तुकाराम महाराजांना कधी आली जिजाई आत्ताच जा नदीवर हातपाय धुवून या मी वाढते जिजाईनं टोपलीतील पालवाची गाठ सोडली उपरण्याला हात तोंड पुसत तुकाराम महाराज येऊन बसले घ्या जेवण करा नाही जेवणार का आत्ता काय झालं कालचा राग गेला नाही की काय म्हणायचा जिजाई मला रागच येत नाही रागाने होतं काय आपण आपलंच नुकसान करतो ते कसं काय राग म्हणजे आग मन जळतं त्यानं बरं मग जेवत का नाही तू पण जेव की तुमचं होऊ द्या ना बुवा घे तूही घे मला माहीत आहे कालपासून तूही जेवली नाहीस ते मनकवडे आहात का खूप नाही थोडा जिजाईनं एक पोळी स्वतःच्या समोर घेतली अरे आज पूर्णाजी पोळी आज मांडवच आहे ना बुवा माझ्या विठ्ठलाला निवड दाखवला का आता त्यालाच विचारा की माहीत आहे मला तुसार सार व्यवस्थित करशील याची खात्री पण आहे मग विचारता कसे तुकाराम महाराज हसले बुवा हात धुत जिजाई म्हणाली मग तिने कळशीतील थंडगार पाणी बुवांना पाजलं त्याने ओंजळ तोंडाशी धरली जिजाईनं वरून कळशी धरली पाणीची धार बुवांच्या उंजळीत जिजाई तू पूर्णाची पोळी छान करतेस माझी आई पण अशीच करायची पूर्णाची पोळी खरंच छान करायच्या सासूबाई पूर्णाच्या पोळ्या त्यांच्यासारख्या नाही जमत मज नाही नाही तुझ्या पण हातच्या खूप छान झाल्यात बुवा एक विचारू विचार की एवढ्या कष्टाच्या आयुष्यात भोवती सर्व गोष्टींची वानवा वनवा पेटल्या गत जगणं असताना तुम्ही शांत कसे मी माझ्या व्यथा चिंता काळजा कधी विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो तर कधी या इंद्रायणीच्या पाण्यात बुडवून टाकतो आणि राहतो अलिप्त कसं जमतं तुम्हास त्याच्या चरणी लीन झालं की सारं जमतं तूही घेऊन बघ अनुभव नको तुम्ही तुमचा देह ना त्याच्या चरणी बस झालं मला माझं घर आहे माझी पोरं आहेत बुवा माझं तर असं वाटतं की त्याची भक्ती केली ना की तो शक्ती नाही देत शक्तीहीन करून टाकतो गैरसमज आहे तुझा नाही बुवा नाही माझा समज पक्का आहे असू द्या आता घरला चला लेकरं वाट पाहतात टाळ चिपळ्या घेऊन तुकाराम महाराज घरी आले टाळ चिपळ्या तुकाराम महाराजांचा जीव होता सतत त्यांच्या संगतीला आणि त्या सतत तुकाराम महाराजांच्या सानिध्यात असतात म्हणून जिजाई त्यांचा राग राग करायची राग तिला तुकाराम महाराजांचाही यायचा पण तेवढ्या पुरताच रागापेक्षा ती त्यांच्यावर लोभही करायची रात्री सारी निजा निज झाली खाली जिजाई तिच्या बाजूला मुलं झोपली होती तुकाराम महाराजांना झोप येईना ते बाजेवर उठून बसले महादेव म्हणजे महादेव आता चांगलाच मोठा झाला होता कामाने शिनलेली जिजाई गाढ झोपेत होती खूप साधी भोळी आहे जिजाई एवढा पांडुरंग तिच्या भेटीला येऊन गेला तिच्या गावीही नाही आणि ती ते कबूलही करत नाही तुकाराम महाराजांच्या मनात आले आणि ते हसले स्वतःशीच बाबा गोष्ट सांगा ना मुलं भूती बस तुकाराम महाराजांना म्हणाली तुकाराम महाराज सकाळच्या उन्हात अंगणात मांडी घालून बसले होते सड्याचं पिवळं धम्म अंगण मधोमध मद पांढरे रांगोळी त्यावर वाहिलेले हळदी कुंकू बाजूला तुळशी वृंदावन तेही शेणानं सारवलेलं गोट्यातून विठ्ठीच्या गळ्यातील घुंगरांचा घंटाना देत होता जिजाई चुलीवर दुधाच्या दुतल्या ठेवत होती नुकत्याच काढलेल्या दुधाला गरम करायचं होतं बाबा सांगा ना गोष्ट कसली गोष्ट सांगू कीर्तनात सांगतात तशी धाकटा नारायण म्हणाला विठ्ठलाचीच सांगा ना बाबा बाबा विठ्ठल भेटला तुमास? भेटला की कधी रात्री काय मग आम्हास का नाही भेटवलं महादेव म्हणाला तुम्ही झोपला होतात तर मग उठवायचं नाही बाबा बाबा कसा दिसत होता विठ्ठल आणि तेवढ्यात जिजाई तिरासारखी आली म्हणाली पुढे बोलायचं नाही हं बुवा त्या काळ्याबद्दल एक शब्दही या घरात काढायचा नाही तुमच्या वाटेनं मला मुलांना जाऊ द्यायचं नाही त्यांना देव नाही करायचा मज त्यांना त्यांना माणूस म्हणून घडवायचं आहे बुवा तुकाराम महाराज चुप राहिले मुलं शांतपणे बसून राहिली ती कधी आईकडं बघत होती तर कधी वडिलांकडं विठुरायाही अवाक झाला कळत नकळत त्याला आता या क्षणी कोण चूक होतं आणि कोण बरोबर अध्यात्माच्या मंदिराचा तुकोवा कळस होते आणि युगान योगी हा कळस असा झळाळत राहणार होता पण ज्या पहिल्या पायरीवर पाय देऊन तुकाराम महाराज एक एक पायरी पार करीत वर चढले आणि कळसच झाले म्हणून पहिल्या पायरीचं महत्त्व कमी होणार नव्हतं कधी नव्हे तो विठ्ठल संभ्रमात पडला होता दोघंही त्याला प्रिय होते कोणाला डावं ठरवू आणि कोणाला उजवं कळतच नव्हतं विठ्ठलाला पण तुकाराम महाराजांचं मोठेपण नियतीनं कधीच असं लिहून ठेवलं होतं तुकाराम महाराजांच्या ललाटीच्या रेषा जास्त ठळक होत्या आणि कामं करून करून संसाराचा सा गाडा रेटणाऱ्या जिजाईच्या तळ हातावरच्या रेषा पुसट होऊ पाहत होत्या तुकाराम महाराज त्या दिवशी मंदिरात तुम्ही विठुरायाचा धावा केलानं पाऊस पाडला आता पिकं हसून राहिली शेतात आणि हिरवं शिवाय डोलायला लागले घरी बैठकीवर बसल्या तुकाराम महाराजांना काही गावकरी भेटायला आले होते ते म्हणाले मी निमित्त मात्र सार त्याच्या हाती आणि कसा आहे भाऊ आयुष्यात कडक ऊन सोसल्याशिवाय सावलीची किंमत कळत नाही तेही खरंच म्हणा आणि देव मोठा आहे ताकदवान आहे पण आपलं कारण त्याच्यापर्यंत पोचवणाराही तेवढाच ताकदीचा लागतो ना ताक महाराज आणि काम करता करता जिजाई डोक्यावरचा पदर नीट करी तिथं आली उभी राहिली आणि म्हणाली भाऊ दुष्काळ पडून पडून कित्येक दिवस पडन एक ना एक दिवस पाऊस येणं आहेच आणि त्या तुमच्या देवाला जर लोकांची इतकी फिकीर होती तर त्यानं दुष्काळ पाडलाच का आणि इकडे म्हणता का देव सर्व ठिकाणी आहे तर मग मंदिरात जाऊन टाळकुटायची काय गरज इथं तर इथं पार तिकडे त्या पंढरपुरीत जातेत पैदल कशासाठी विनाकारण जिवाले तकलीफ जिजाई फुटाण्यासारखी तडतडत होती सारे शांत एक जण हळूच म्हणालाही बाई भक्तीचे मार्ग निंदाळे असतात ना बस भाऊ बस मी अडानी बाई माझं काही फार कळत नाही जे वाटतं ते बोलली पण आता तुमचे ते भक्तीचे मार्ग माझं सांगू नका ना माझं त्याची आवड आहे ना माझं पाशी फुरसत आहे आणि त्या काळ्याच्या ढंग धतुर्यास मी भुलायची नाही जिजाई जे बोलली तेही निर्विवाद होत एकाच एक गोष्टीकडे बघण्याची प्रत्येकाची नजर वेगळी असते भाऊ जिजाईचंही तसंच आहे तिला गोपाळकृष्ण आवडतो मला विठून राया दोन्ही एकाचीच रूप की तुकाराम महाराज शांतपणे म्हणाले कार्तिकी एकादशीला मंदिरात मोठा उत्सव झाला भजन कीर्तन महाप्रसाद गोपाळ काला पंढरपुरात चंद्रभागा आणि देहूत इंद्रायणी आनंदाने वाहत होत्या ब्राह्मण अब्राह्मण सारेच तुकाराम महाराजांना मानू लागले होते तुकाराम महाराज कीर्तनातून भक्तीचा सा महिमा सांगत होते अनेक अडचणींनी कटकणींनी गरिबीने पिडलेल्या लोकांना दिलासा मिळावा म्हणून अंधारात भरकटल्या सामान्य लोकांना वाट दाखवत होते भगवंतापर्यंत पोचवण्याची आणि अंधारलेल्या वाटेवर भक्तीची विचारांची एक एक पंथी लावत होते तुकाराम महाराजांचं हे काम अतिशय मोलाचं होतं घरादाराकडे पूर्वीही लक्ष नव्हतंच आता तर मुळीच नव्हतं जिजायचा राग तिचा टाहो तिचा आकांत त्यांच्यापर्यंत पोहोचवतच नव्हता बुवा हे काय चालवले तुम्ही अहो मी काय म्हणते ते ऐकताय ना बुवा बुवा अहो कथील ओतलं की काय कानात तुमच्या जिजाईचे बुवा विठ्ठलनामा तर त्यामुळे तिचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हता जिजाई म्हणाली तशी त्यांच्या कानात कथील नव्हतं होतलं परंतु विठ्ठलनामाच्या सोन्यानं मढवलेल्या बाळ्या पांडुरंगाने तुकाराम महाराजांच्या कानात अशा अडकवून दिल्या की कुणाचाही आवाज त्याच्या आत पोचूच नाही श्वासागणिक विठ्ठल नाम तुकाराम महाराजांच्या ओठात होतं अंतकरणातही तोच होता डोळ्यांच्या बाहुलीतही तोच होता तुकारामांच्या अवतीभूतीही तोच होता अवतीभूती काय विठ्ठलानं तुकाराम महाराजांच्या काळजातच घर केलं होतं आणि सर्व बंधनातून मुक्त झालेले तुकाराम महाराज विठ्ठलाच्या समीप होते विठ्ठल जिंकला होता अलीकडे बुवा घरचे विसरले होते पण ते कुठेही असले तरी जिजाई त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था स्वतः बघायची कधीतरी बुवा घरी यायचे त्या दिवशी जिजाईला सण असल्यासारखं वाटे घरी असले काय किंवा नसले काय भेट मात्र व्हायचीच हल्ली तुकाराम महाराज सतत म्हणायचे जिजाई माझा मुक्काम संपलाय असं वाटतं म्हणजे माझं काम झालं जिजाई ज्या कामासाठी आलो होतो ते संपलं काम कधी संपतात होय मुलांना मोठं करायचं त्यांचं लग्न जिजाई हे मोहपाश कधी संपायचे नाही त्यासाठी तू आहेसच तू आपल्या संसाराचं एक टोक असं खंबीरपणे पक्क पकडून ठेवलंस वादळ वाऱ्यात ही जीवाच्या आक्कांतानं त्या टोकावरची घट्ट पकड सैल होऊ दिली नाहीस म्हणून म्हणूनच हा तुका काही करू शकला नाही तू समर्थ होतीस म्हणून हा तुका घडला मोठा झाला नाहीतर मी कोण जाई तुमचं असणंच माझ्यासाठी खूप आहे तुम्ही माझी ताकद आहात बुवा बळ आहात तुम्ही माझं ते काही असलं तरी जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हाच जायचा दिवस ठरलेला असतो बस बुवा जेव्हा आधी मग बघू आणि पुन्हा अशा गोष्टी करायच्या नाहीत मी आतून ढासळते बुवा मग पुन्हा पुन्हा स्वतःलाच असं बांधून काढणं कठीण जातं मला तुकाराम महाराज गुड हसले जिजाई मी जातो आहे चलतेच माझ्या संघे कुठे बुवा मोक्षपदी नाही जायची मी चल थकली जाता आराम हवा चल नाही बुवा तिथे कितीही सुख असलं तरी मी यायची नाही माझ्या मुलांना माझ्याशिवाय कुणी नाही माझं घर आहे त्याला सांभाळायचं आहे मला माझी विठ्ठी आहे आणि हा एवढा सारा पसारा टाकून कुठे येऊ तुमच्या संगे मी येऊ जात होय बुवा काय चालताना मागे फिरून बघत तुकाराम महाराज म्हणाले बुवा ह्या तुमच्या टाळ चिपळ्या राहिल्यात की असू देत तुझ्याजवळ माझी आठवण बुवा काय हे पुन्हा विचारतोय चल नाही जमणार बुवा लेकरं कुणावर सोपवू पुन्हा तेच विठू बघेल की सार नाव नका घेऊ त्या बोहाऱ्याचं हसले तुकाराम महाराज जिजाई आजवर साथ दिलीस पुढेही हवी मला तुझी साथ हो म्हणू की नाही म्हणू या गोंधळात जिजाई अडकली खरं तर नाहीच म्हणणार होती कुठे या बुवासोबत आपली फरफट करायची आणि लेकरांनी कुणाच्या तोंडाकडं पाहायचं पण तेवढ्यात जिजाईला जाग आली ती उठून बसली स्वप्न पडलं म्हणायचं जिजाई मनाशीच म्हणाली पण पडलेल्या स्वप्नाने जिजाई बेछेन झाली होती पण पहाटेचं स्वप्न खरं होतं असं म्हणतात तिच्या मनात आलं छे असं नाही होणार नाहीच होणार सकाळी उठून ती कामाला लागली पण तिचं चित्तच नव्हतं कशात सहारं चित्त बुवात परवालाच हुळी झाली आज फाल्गुन द्वितीय महादेवा ए महादेवा जा बुवाना पाहून ये कुठे आहे तर जरा थांबून मुन पुन्हा म्हणाली जा जा मंदिरातच असतील इकडे तिकडे गेले बुवा तर त्या काळ्यास भीती नाही वाटणार महादेव गेला जरा वेळाने धावतच आला आई बाबा मंदिरातच आहेत मी दुरूनच बघितलं ना आलो बरं झालं बाप्पा जीव थऱ्यावर आला असं म्हणून जिजाई कामाला लागली आई आज बाबांचं कीर्तन आहे म्हणे रोजच राहतं कोण म्हणे मंदिरातले लोक म्हणे जिजाई ए बाई जिजाई बाजूची काकी आवाज देत होती बोल काकी आज तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे चालशील काय पाहते काकी तसंही कथा कीर्तनात माझं मन नाही लागत ढीगभर काम नजरेत राहते आज तर माझा जीव काही थाऱ्यावर नाही काहून सकाळी सकाळी विचित्र स्वप्न पडलं आता स्वप्न काय खरी थोडीच होतात हो ना मी माझ्या मनाला तेच समजावत होती पण मन तर असं का बारा वाटा फुटल्यागत तर नको येऊ तू चालली काय काकी हो केव्हा आहे दुपारचं इंद्रायणीच्या काट्या आहे म्हणते जिजाईचं हात काम उरकित होते मनात तुकाराम बुवांचाच विचार दुपारचं कीर्तन आहे तर मग बुवा भाकर केव्हा खातील म्हणा जिजाईच्या मनात आलं भाकर घेऊन आपणच जाऊ कीर्तन झाल्यावर खातील जिजाईच्या मनात विचार सुरू होते तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी पुरा गाव लोटला होता इंद्रायणीचा काठ माणसाने फुलून गेला तुकाराम महाराज कीर्तनासाठी उभे राहिले पांढरं धोतर पांढरीच बाराबंदी डोक्याला पांढरं पागोट उभं गंध त्यावर बुक्का हातात चिपळ्या मुखावर तेज देवत्वाचं कारण विठ्ठल त्यांच्या आत वस्तीला अंगात भिनलेला महाराजांचं कीर्तन सुरू झालं त्यांच्या मुखातून अमृतवाणी झरू लागली विठ्ठलाच्या रूपानं गुणाचं यथोचित वर्णन तुकाराम महाराज करू लागले लोकांच्या डोळ्यांसमोर साक्षात पांडुरंग उभा राहिला आपल्या सभोवताल पांडुरंगाचं अस्तित्व लोकांना जाणवू लागलं लोकांची तंद्री लागली देहभान विसरून सारे ऐकत होते विठुरायाच्या नामाचा गजर सुरू झाला तुकाराम महाराजांसोबत सारेच गजरात सामील झाले अग्नी कर्पूराच्या मिळी काय उरली काजळी तुका म्हणे होती तुझी माझी एक होती देशकाल वस्तुभेद मावळला निर्वाळला विश्वाकार तुकारा महाराज विठ्ठलनामात दंग हातातील चिपळ्या लईत वाजत होत्या महाराज विठ्ठलनामाच्या रंगात रंगलेले डोळे मिटलेले आत विठ्ठल बाहेर विठ्ठल सारस कसं विठ्ठलमय आणि त्या गजरात तुकारा महाराजांचा कुणीतरी हात धरला अतिशय मायेनं प्रेमानं ओथंबलेला भक्तीनं रसरसलेला तो विलक्षण अनुभव चल समता एकता बंधुता यांचा सदैव संदेश देणाऱ्या तुकाराम महाराजास कोणीतरी म्हणाल आणि आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा राम मुखी बोला तुका जातो वैकुंठाला भारावलेल्या अवस्थेत निर्गुण निराकारासोबत तुकाराम महाराज अंतर्धान पावले सारेच अवाक ते साल होतं इसवी सन सोळाशे एकोणपन्नास शके पंधराशे एकाहत्तर शके पंधराशे वीस इसवी सन पंधराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये जन्मले तुकाराम महाराज इसवी सन सोळाशे एकोणपन्नासमध्ये वैकुंठास गेले उत्कट विठ्ठल भक्तीचा सुरम्य प्रवास संपला तुकाराम महाराज गेले जिजाईला घरी येऊन कुणीतरी सांगितलं गेले तर येतील की नाही यायचे म्हणजे आणि जिजाई हातचं काम सोडून उठली सैरभैर झाली तशाही अवस्थेत बुवाची शिदोरी सोबत घेतली आणि इंद्रायणीच्या काठी धावली ज्याला त्याला वेड्या गत पुसू लागली माझा बुवा कुठं आहे कुठं आहे माझा बुवा सकाळपासून त्यांच्या पोटात काही नाही बुवा बुवा जिजाई वेडी होती खुळी होती ज्यानं भक्तिरसाचा अमृतपान केलं त्याला कुठली भूक लागायला बुवा पुन्हा जिजाईचा अर्थ स्वरासमंतात निनादला लोकांची हृदय चिरीत गेला तो आवाज ऐकून विठ्ठुरायाही थरकला आणि जिजाईला सारे जण सांगू लागले तुकाराम महाराज रथात बसून गेले रथ फुलांनी सजलेला होता गरुड रथ होता तो रथात कुणीतरी होत देवच होता तो पण नीट दिसला नाही तुकारामाला हात धरून बसवलं रथात कोणीतरी म्हणत होत तुकाराम महाराज कडे गेले मग दिसले नाहीत तुम्हाला पण चळ लागलं का बुवांसारखं काही पण सांगता जिजाई चिडून म्हणाली पुन्हा अवतीभोवती बघत तिने साथ घातली बुवा बुवा जिजाईचा आवाज थरथरला भरून आलं तिला आवली आवाजाच्या दिशेनं जिजाईनं बघितलं तशाही परिस्थितीत तिनं त्या चेहऱ्याकडे बघितलं चेहरा कधी ओळखीचा वाटत होता कधी अनोळखी डोळ्यात आस्व दाटली होती तिच्या पुन्हा आवाज आला आवली एवढ्या वर्षानंतर कोण आवाज देतंय आवली माझ्या जा माहेरच आहे की काय कोणी तुझ्या बुवांनी ह्या टाळ चिपळ्या दिल्या तुझ्यासाठी जिजाईच्या हातून पालवात गुंडाळलेली भाकरी हाती घेऊन तिच्या हाती त्यानं दिल्या जिजाईनं त्या टाळ चिपळ्या उराशी धरल्या आणि तिनं हंबरडा फोडला दाही दिशांना भिदून जाणारा हंबरडा जिजाईनं आकांत मांडला तिच्या आकांतानं साऱ्यांची अंतकरण गलबलून गेली मन थिजवून गेली तिच्या आकांताने इंद्रायणी स्तब्ध झाली विठ्ठलाच्या पायाखालची वीट थरारून गेली वाहता वारा अचानक अवाक झाला आणि टाळ चिपळ्या मुख्या झाल्या आत्तापर्यंत जिजाई ज्या टाळ चिपळ्यांचा राग राग करायची त्याच टाळ चिपळ्या उराशी धरून जिजाई निघाली वाटेतल्या विठ्ठूच्या मंदिराशी थबकली तिच्या संघे सारा देहू गाव होता जिजाई मंदिराच्या पायऱ्या चढली थेट गाभाऱ्याशी जाऊन उभी राहिली रागाचा एक कटाक्ष तिने विठ्ठलाकडं टाकला मनात विचारांचं तुंबळ माजलेलं झालं समाधान राग चीड, तिरस्कार आजवर सार सोसलेलं भोगलेलं याची धुम्मस तिच्या शब्दातून प्रकटली बघतोस काय मेल्या माझ्या संसाराची तर दरबंदीच काढून घेतलीस सांग आहे माझा बुवा कुठं लपवलंच त्याला सांग सांग अरे अरे दयाघन म्हणून वानवतात ना तुला मग माझ्यावरच सारा कोप का भक्तांचा कैवारी म्हणवतोस ना स्वतःस बघितलं तुझं कैवार घेणं असू दे मी काही तुझ्याशी डोहवन भांडण करायला आले नाही तुला काही मागायलाही आले नाही मी तुझ्या दाठ्यात दर्शनासाठी तर नाहीच आले मी पण रुक्मिणीच्या वल्लभा ज्या वाटेवर पाऊल ठेवले ना ती वाट तुझ्या मंदिरापाशी येऊन थांबली डोळे पुसले जी जाईने जरा थांबली पुन्हा म्हणाली तुझ लोक अनाथांचा नाथ म्हणतात तुझ्याजवळ भेदभाव नाही असंही म्हणतात माझा बुवा पुण्यवान कारण तो तुझ्या भजनी लागला होता माझ्या बुवासाठी रथ पाठवून त्यांना वैकुंठाला घेऊन गेलास त्यांना तुझ्या दारीचा सोन्याचा पिंपळ केलास आणि मी मी काटेरी बाबुल का म्हणून एक हुंदका दिला जी जाईन डोक्यावर माठ ठेवल्यागत तिचे डोळे गळत होते पंढरीच्या राजा लोकांनी तुझं पंढरीचं राजही पण बहाल केलंय मी अनेक वर्षानंतर तुझ्यासमोर उभी आहे मी हे बघायला आले की माझ्या घरातील माणसं माझ्या घराची सुखसमृद्धी माझ्या घरातील शांती आणि माझं घरसुद्धा हिसकावून ओरबाडून घेणारा पंढरीचा राजा किती श्रीमंत झालाय ते कैवल्यदानी म्हणून तुझी ख्याती आहे गरिबांचा कैवारी आहेस बळ देतोस म्हणे मग मग माझे तर आज तू पंकज छाटून टाकलेस या इथे इथे बसायचे ना माझे बुवा या दगडाच्या खांबाशी जिजाई त्या खांबाजवळ गेली टाळ चिपळ्या एका हाती धरल्या त्या खांबाला तिने कवेत घेतलं आणि बुवा म्हणून हंबरडा फोडला आणि आणि चरासराला व्यापून उरलेला तो पांडुरंग अंतर्बाह्य थरारून उठला बेचैन झाला टाळ चिपळ्या उराशी धरून जिजाई मंदिराच्या बाहेर आली आसवाने आणि घामाने ओला चिंब चेहरा दुखाने ओलेगच्च मन आणि ओल्या गच्च मनात बुवांचं आराधन बुवा बुवा म्हणतेचा आकांत चालूच होता देहूकरांच्या डोळ्यात पाणी जिजाईचं धाय मोकलून रडणं तिला कशाचीही शुद्ध नव्हती ती बोलत होती रडत होती डोळ्यातील अस्वतीच्या गालावर ओघळत होती काही अस्वतीच्या गालावरच्या खळीत अडकलेली आणि कपाळावरची कुंकवाची चिरी पुसट झालेली जिजाई तुकोबाच्या जाण्याने बेहाल झालेली जिजाईच्या दुःखानं सारं वातावरण डोहाळून गेलेलं तिनं भुईवर अंग टाकलं तिचं ओकसाबोक्शी रडणं चालूच होतं भोवती गर्दीच गर्दी आणि गर्दी तिच्या कानाशी आवाज आला औली तू होतीस म्हणून तुकोबा एवढा आकाशा एवढा झाला जिजाईनं मान वर करून बघितलं तिच्यापाशी विठ्ठल उभा होता अश्रू भरल्या नजरेने तिनं सारीकडे बघितलं प्रत्येक चेहऱ्यात तिला विठ्ठल दिसत होता तोच विठ्ठल विठ्ठेवर उभा असलेला कठेवर हात गळ्यात वैजयंती माळा तुळशी हार जिजाईनं डोळ्यातील असवपासून पुन्हा विठ्ठलाचं रूप नेहाळलं तो तिला गर्दीतला चेहरा आठवला सार गाव तुमच्या पाठीशी आहे म्हणणारा कधी तो सामानाच्या थैल्या घेऊन आलेला विठोबासारखा भासला तर कधी पाय चेपणाऱ्या पंढरीसारखा तर कधी मघाशी पालवातील भाकरी हाती घेणारा चेहरा विठ्ठलाची चे अनेक रुप तिच्या भोती उभी होती पुन्हा तिला विठेवरचा विठ्ठल दिसला त्याच्या ओठावर हसू होत तेच हसू भक्तावर गारूड करणार पण आज विठ्ठलाचे ओठ हसत असले तरी डोळे मात्र पाण्यानं तुडुंब भरलेले त्याच्या डोळ्यातील थरथरणारं पाणी जिजाईनं बघितलं कुठली शिखून अंतरंगात उलगडत गेली जन्मजन्मांतरीची ओळख पटत गेली आणि 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 टाहा चिपळ्या सांभाळीत जिजाईनं आवलीनं त्या काळ्या विटूस हात जोडले भूतीची गर्दी तुकाराम महाराजांचा जय जयकार करीत होती आणि आवली तू होतीस म्हणून हे शब्द जिजाईच्या मनात भिरभिरत होते मंदिराच्या खांबातून देहूच्या परिसरातून झाडाझुडपातून इंद्रायणीच नव्हे तर चंद्रभागेच्या वाहत्या पाण्यातून विठ्ठलाच्या पायाखालच्या विटेतून आणि साक्षात विठ्ठलाच्या मुखातूनही तेच शब्द उमटत होते आवली तू होतीस म्हणून धन्यवाद आज इथे लेखिका विजया ब्राह्मणकर लिखित आवली तू होतीस म्हणून या कादंबरीची सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका दुसऱ्या कादंबरीच्या अभिवाचनासोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद